नजर लगवा तुझा नजर भेटली। सगळं कसं छान झालं पण ना एका गोष्टीची कमी वाटली बाई। काय हो बहिणी? मुलगी काही खुश दिसली नाही बघ कार्यक्रम भर। म्हणजे सगळे कसे छान नाचत होते गात होते पण हिच्या नाकावरची माशी काही हललेली दिसली नाही बघ। काही काय बहिणी? असं काही नाहीये, ते हळदीची अशी काही सवय असते का कुणाला, त्यामुळे बावरून जाते एखादी अशी। पण स्वतःच्याच घरात यांना लग्न, मग बावरण्याचं कारण काय? मला तर वाटत की तिला मुळी लग्न करण्याची इच्छाच नाहीये। असं काही नाहीये, अहो हळदीची साडी तिनेच पसंत केलीये। साडी पसंत केली असेल पण होणारा नवरा पसंत केला का? आई मी आले। ह हे मी तर असं ऐकलं की या मुलीची काहीतरी भानगड होती म्हणे, पण तसं असेल तर दुसऱ्याच्या पसंतीने कोणी लग्न करेल का? आता ते काहींच्या शब्दाबाहेर आहे, यांनी पण गळ्यात मारून घेतली। ते बक्कळ पैसा दिला असेल, पैशाच्या बदल्यात मुलगी पण उजवली आणि बांगड पण लपवली। काही बोलत होता का तुम्ही? नाही नाही, निघतो आता आम्ही, पण सुमन तू काळजी घ्या, अशी वेळ कुणावरही येऊ नये पैसे घेऊन लग्न करण्याची। ते पण अशा मुलीशी। अरे श्रीधर आलास, पोरा नशीब काढलास हा। सुमन येते ग। का गप बसलास? ऐकवलं ना त्याने तुला? का नाही सांगितलं श्रीमंत बापाच्या पोरीशी लग्न मी पैशासाठी करत नाहीये म्हणून? बोल ना। सगळ्या कशा संशयाने बघत होत्या, काय बाई बोलत होत्या, विचार तुझ्या बहिणीला। काय तर म्हणे पैशासाठी लग्न करत असतील, कस पटवून द्यायचं रे लोकांना की आपण पैशाला हपापलेले लोक नाही, आणि त्यांनी तरी विश्वास का म्हणून ठेवायचा? आणि हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी सहन करतीये, नाहीतर कुणाची टाप आहे आपल्याला बोट दाखवायची, आपल्या स्वाभिमानाला धक्का लावायची? पण आपली इज्जत मान सन्मान स्वाभिमान हे सगळं विसरलास रे तू? हे सगळं मी आपल्या स्वाभिमानासाठीच केलं आहे। म्हणजे आजपर्यंत बाबांनी काय केलं आहे? मी लहानपणापासून बघत आलोय, बाबा नेहमी अण्णासाहेबांची ढाल बनून त्यांच्या पुढ्यात उभे राहिलेत ना। अण्णासाहेबांचा एकही शब्द बाबांनी कधी खाली पडू दिलेला नाही। मीही लहानपणापासून माझ्या नकळत छोटी मालकींच्या बाबतीत हेच केलंय, प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ देत आलोय मी, ढाल बनून त्यांच्या पुढ्यात उभा राहिलोय मी। बाबांनी त्यांचं काम मनापासून केलं, त्यातच त्यांचा स्वाभिमान आहे। मी छोटी मालकींशी लग्न करायला तयार झालो ते त्याच स्वाभिमानासाठी। मला तर आता काहीच कळत नाही। तू ये इथे, तू बस बघू शांतपणे, मी तुला सांग बस। आई तू नीट विचार करून मला सांग, मी जर असं केलं नसतं तर काय झालं असतं? अण्णासाहेबांना फक्त छोटी मालकींचं कुणाशी तरी लग्न लावून द्यायचं होतं, मग समोर कुणीही असलं तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता। नाही म्हणण्याची हिंमत छोटी मालकींनी दाखवली, पण तो काही पर्याय नव्हता। अण्णासाहेबांनी छोटी मालकींवर बंदूक रोखली। अण्णासाहेबांवर जर कुणी बंदूक रोखली असती तर बाबांनी काय केलं असतं? म्हणून मी कसलाही विचार न करता उभा राहिलो छोटी मालकींशी लग्न करायला। हा आता लोक म्हणतायत पैशांसाठी आपण हे करतोय, नशीब काढलं पोराने। लोकांना काय सांगायचं मला माहित नाही,
पण तुला सांगू शकतो, मी लहानपणापासून छोटी मालकीणवर फक्त प्रेमच केलंय. चुकलंय का माझं? आई तू म्हणतेस की श्रीधर मला आनंदात ठेवेल. तुला माहिती आहे ज्या माणसासोबत मी आनंदात जगू शकले असते त्याला अण्णांनी आणि विराट दादांनी खोल तरी फेकून दिलंय. माझा जरा सुद्धा विचार न करता. रेवा, हे बघ, मला फक्त इतकंच सांगायचं की आता तुझं लग्न श्रीधरशीच होणार आहे. प्रत्येक जण आयुष्यात स्वप्न बघतोच, पण प्रत्येक स्वप्न पुरं होतच असं नाही ना. माझ्या लग्नात मीही स्वप्न बघितली होती. चांदूरकरांचं घराणं आहे म्हणून तर जास्तच, पण जेव्हा लग्न होऊन या घरात आले ना तेव्हा इथला सगळा फोलपणा लक्षात आला माझ्या. अण्णासाहेबांच्या चुलत्यांनी होती नव्हती तेवढी सगळी इस्टेट उधळून टाकली होती वाऱ्यावर. भिकेला लागायची वेळ आली होती चांदूरकरांवर, पण अण्णासाहेबांनी मला धीर दिला आणि मी सुद्धा हे स्वीकारलं. अण्णासाहेबांनी चांदूरकरांचं गेलेलं सगळं वैभव दाम दुपटीनं परत मिळवलं बघ स्वकर्तृत्वावर. आज गावाला जे चांदूरकरांची शान शान असं वाटतंय ना त्याच्या मागे हे सगळं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात रेवा. मग तुझं आणि श्रीधरचं लग्न ही सुद्धा त्याचीच इच्छा असेल कदाचित. तुला तुझ्या आयुष्यात हा जो जोडीदार मिळालाय ना हा तुला सर्वार्थाने साथ देईल बघ. प्रत्येक संकटात तुझ्या बरोबरीने उभा राहील खात्री आहे माझी. तेव्हा हाच आपल्या देवीचं कौल आहे असं समज आणि आनंदाने त्याला सामोरी जा. आयुष्यभर सुखी आणि समाधानी राहशील. मी बघून आले कसं दिसतंय ते. ये घ्या. काय माले, लग्न आहे आपल्याकडे श्रीधर साहेबांचं. हो मग ही विदागी झाली. इतकं मंगल कार्य घरामध्ये होतंय, मग हात सेल करा की काहीतरी द्या बक्षीस गरीबाला. ठीक आहे, हे घ्या. येतो या ताई साहेब, येतो. बाबा किती छान दिसते दादाची रूम. रेवा त्याने तर खूपच आवडेल. हो ना, एकदम का म्हणजे काय ते काय लई भारी का. छान 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 सगळं एकदम छान झालं. पण हे रेवाताईंमुळे त्यांच्या रूपाने आज आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे आणि सगळी परिस्थिती बदलणार आहे त्यांच्या पायगुणामुळे. काही बदलणार नाही. हे जे काही चाललंय ना ते सगळं खोट आहे. या रंगरंगोटीने भिंतींचे तडे बुजलेत फक्त, पण घराच्या आत जे काही चाललंय ते बदलणार आहे का? हा नाही, परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना. म्हणून म्हणतीये दिवसा स्वप्न बघणं सोडा. असं का बोलते? नाही आत्ताच बोललात ना तुम्ही पायगुण आणि भाग्य. म्हणून म्हणतीये याला दिवसा स्वप्न बघणं असं म्हणतात. लोक तर तोंडावर बोलायला लागली आहेत. रगड पैसे घेतले असतील यांनी, नाहीतर त्या चांदूरकरांच्या पोरीला सून म्हणून स्वीकारली नसती. तिच्या करणीचा फायदा घेतोय आपण असं म्हणतायत लोक. काही बोलतात ते लोक तर असंही म्हणतायत की किती पैशांमध्ये सौदा केलाय पोराचा कुणास ठेवू. हे सगळं ऐकून माझ्या जीवाची काय घालमेल होत असेल ना तुम्ही विचारही नाही करू शकत. अगं का असं भरल्या घरात बोलतीयस? आपल्या मुलाचं तर अजून लग्न पण व्हायचंय, त्या सून म्हणून अजून आपल्या घरात आलं नाही आणि तू असं बोलतेस. मला खात्री आहे एक ना एक दिवस आपला श्रीधर या गावातला सगळ्यात मोठा माणूस होईल. सगळ्या गावात त्याचाच बोलबाला असेल. मीही हे स्वप्न पाहिलं होतं,
पण हे जे काही चाललंय ना त्याच्यावरून माझा तर स्वप्नांवरचा विश्वासच उडालाय आता कायमचा. ज्याला 9 महिने पोटात वाढवलं जन्म दिला हाताच्या फोडाप्रमाणे ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच असं करावं. मी आई आहे त्याची. मी माझ्या लेखाला चांगलाच ओळखते. नेहमी समोरच्या सुखासाठी सगळं करतो. आत्ताही तो हे जे लग्न करणार आहे ना ते त्या छोट्या मालकिणीची आबरू वाचवण्यासाठी. आणि स्वतःच्या प्रेमासाठी हे जे काही चाललंय ना त्याच्यावरून माझ्या श्रीधरच्या नशिबात किती सुख लिहिलंय मला काही माहित नाही. सुखासुखी असं वाईट का बोलावं माणसानं? सुख 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 म्हणून आपण आपलंच समाधान करून घेतोय. पण या नाटकी सुखाच्या पडद्यामागचं जे दुःख आहे ना ते फक्त आपल्यालाच माहिती आहे. आणि त्याकडे तुम्ही काना डोळा करताय. मी नाही. कळलं? बघितलंस का बाबांनी कधीपासून लग्नाची तयारी चालवली होती. महाराष्ट्रातला एकही दागिन्यांचा प्रकार नाही जो अण्णांनी तुझ्यासाठी केला नाहीये. नेहमी म्हणायचे माझी लेख तिच्या लग्नामध्ये अप्सरेसारखी सजली पाहिजे. मी म्हणते हे सगळे दागिने घातलेस ना अगदी लक्ष्मीचं रूप दिसेल. अगदी माझ्या मनातलं बोला ताई साहेब. आपल्या रेवाताई आहेतच लक्ष्मी आणि त्यात हे दागिने सोने पे सुहागा. आई आज तुम्ही तुमच्या हाताने सजवा ना यांना. हो तर आणखीन एक खास चीज दाखवायची तिला. बघितलं का हा खास दागिना? म्हणजे हा काही आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेचा नाहीये पण यांना आवडला नवीन फॅशनचा म्हणून हौसेने घेतला हिच्यासाठी. चल या दागिन्यांपासूनच सुरुवात करते. घालून घ्या नेकलेस. अगं काय हे आता काय झालं? आई तुला खरंच वाटतं की अण्णांचं माझ्यावर जीवा पाड प्रेम आहे? असं असतं तर सगळं ठरवण्याआधी निदान एकदा तरी त्यांनी माझ्या मनाचा विचार करायला हवा होता पण त्यांनी नाही केला. त्यामुळे मी हे दागिने नाही घालणार. अगं हे काय वेड्यासारखं? लंकेच्या पार्वती सारखी गेलीस बाहेर तर लोक काय म्हणतील आम्हाला? चांदोरकरांची कन्या बोहल्यावर उभी राहिली ती रिकाम्या गळ्याने आणि रिकाम्या हाताने. लोक काय म्हणतील याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण मी हे दागिने नाही घालणार आहे. परंपरा म्हणून घाल. लग्नाच्या मांडवात तरी आमचा मान ठेव ग. आई माझ्या भावनांचा थोडा सुद्धा विचार केला का अण्णाने? नाही ना. मग मी हे नाही घालणार आहे दागिने प्लीज. अहो रेवा ताई आई काय म्हणतात ते ऐका तरी. मी हे लग्न करून तुमचा मान ठेवलाय ना मग आता काही फरक पडत नाही मी हे दागिने घातले किंवा नाही घातले तरी. तेव्हा मी हे नाही घालणार.
दे आता या बाहेर क्या बात है वावा काय दिसतोस अरे कसा दिसतोय एक नंबर ना चल आता सामान वगैरे घेऊन जा बाहेर नवर देव येतोय सांगा चल लवकर चल ते सगळं घेऊन जा तुझ्या चेहऱ्यावरचे हसू तू आनंदी असणं हे फक्त तुझ्याच बाजूने तुझ्या छोट्या मालकिणीबरोबर तुझं जे नातं जुळणार आहे ना ते संपूर्णपणे एकतर्फी आणि तू कितीही नाही म्हणालास ना तरी मला ते स्पष्टपणे दिसतंय तुला या सगळ्याची भीती नाही वाटत कसली भीती अरे तुझ्या छोट्या मालकिणीचं तुझ्यावर प्रेम नाही आहे तुलाही चांगलं माहिती आहे आणि आत्ता तुझं तिच्याबरोबर लग्न होणार आहे ते कसं ठरलंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्ही कसं निभावणार आहात तुमचं लग्न बरं तू तिच्यावर लहानपणापासून प्रेम करतोस आणि ते अजूनपर्यंत तिला सांगितलं नाही आहेस लग्नाची वेळ आली तरी आणि तरीही सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास का मी प्रेम केलंय छोटी मालकीणीवर आणि प्रेम विचार करून करता येत नाही प्रेम कधी ठरवून करता येत नाही प्रेम फक्त होतं ते का होतं कसं होतं ते कोणीच सांगू शकलेलं नाही आहे मी पण नाही मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे आणि आता हेच प्रेम मला लग्नापर्यंत घेऊन आलंय मला खात्री आहे माझं प्रेम मला कधीच दगा देणार नाही इतका माझा प्रेमावर विश्वास आहे माझी हीच इच्छा आहे भावा की तुझा हा विश्वास आणि तुझा हे निखळ प्रेम यांचाच विजय व्हावा आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांवर अहो हा ऐका ना बोला आपल्या रेवाचं काहीतरी नवीनच सुरू झालं आता म्हणे लग्नात दागिनेच घालणार नाही सगळे जमायला लागले आत्ताच काय करते ही असं जा जा समजाव तिला समजावलं की कोणाचंच ऐकत नाहीये जरा तुम्ही बोला ना तिच्याशी तुमचं ऐकेल नक्की बरं झालं ताई साहेब तुम्ही हे दागिने घातले नाही नाही म्हणजे तुम्हाला शोभून दिसले असते पण ज्या घरात लग्न करून चालला आहात तिथे शोभले असते नाही म्हणजे त्यांची लायकीच नाहीये हे दागिने सांभाळून ठेवायचे ताई मला ना तर राहत नाहीये असं झालंय कधी हा दागिना घालते आणि मिरवते धनश्री काय चाललंय काय नाही आई साहेब अहो मी रेवा ताईंना हे सांगत होते की किती सुंदर हार आहे हा आणि घातल्यावर कसा अजूनच छान दिसतो नाही का बाकी काही नाही तू हे दागिने घाल हे सांगायला मी आलेलो नाही हे सांगायला आलो ते नीट लक्ष देऊन ऐक तू जर हे दागिने घालून मांडवात आले नाहीस तर तू सोडून त्या घरातल्या सगळ्यांना मारून टाकेल मी माझ्या सकट सगळ्या जेव्हा तुझ्या नजर भेटली